नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अगं मावशी तू आली अशी अचानक. बाई तुला भेटायची इच्छा झाली म्हणून ये ये बस ये बस 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 मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी खायला आणते. नगर राहू दे तू इथेच बस माझ्याजवळ. बर मला सांग मामा कसे आहेत? कसं असणार, दिस रात शेतात राबत असते, कोणाशी बोलणं नाही चालणं नाही. मला भीती आमचंच लई वाईट वाटत. आणि बाकीची कशी आहेत? त्यासनी काय धाड भरली? बहीण भाऊ मजेत असत्यात, मोठ घबाड मिळालंय ना त्यासनी. नग ग असं म्हणूस. अग पोरी तुझा एवढा छळ केला त्यांनी, तरी बी तुला त्यांची दया येते? पोरी लई मोठ मन आहे ग तुझ. बर ते जाऊ दे, तुझ कसं काय चाललंय? आईच्या इच्छेनं समजा चांगलंच चाललंय म्हणायचं. कामिनी खरं बोलतीयस? इथं बघ बघू, रडू नकस बाळ, रडू नकस. मावशी शांत, रडू नकस. मावशी अग रडू नको तर काय करू ग? अग आई बाबाच सुख लावलं नाही, मामीनं नीट जगू दिलं नाही. वाटलं होत लग्नानंतर तरी सुख लावल, पर ते बी नशिबी नाही ग. अग नवरा मिळाला तो दारू पिणारा, जुगार सट्टा खेळणारा. नको नको ते नाद आहेत ग त्याचनी. दारू पित्यात मला छळ छळ छळत्यात. जगत बी येणं आणि मरत बी येणं बघ. मावशी अग माझ्याच वाटेला हे भोग का ग? अग पोरी चांगल्या माणसांच्याच वाट्याला असे दिस येत असत्यात. पण मावशी चांगलं वागणं वाईट असत का? नाही ग पोरी, उलट अशी माणसं चांगल्या मनाची असतात, चांगल्या आचार विचाराची असतात. अशी माणसं दुसऱ्याचं भलं चिंतणारी असतात. अशाच माणसांचा खरा कस लागतो, कारण अशा माणसांची खरी सत्व परीक्षा होत असते. पर ही माणसं समजत ना तरुण जात्यात, कारण त्यांच्यावर परमेश्वराची कृपा असते, तोच त्यांचं रक्षण करीत असतो. आणि नशिबाचे भोग कधी चुकलेत का कोणाला? देवाधिका नाही चुकले नाहीत, तर तू आणि मी कोण? अग प्रभू रामचंद्रांनाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. पर तू घाबरू नकोस, आता तुझे या जन्मीचे भोग संपलेत. तू आईची भक्त आहेस ना? वय अग तिचा सर आधार आहे मला. वय ना, मग हाक मर तिला, आळव तिला, तिच्या प्रतिमेची स्थापना कर आणि मनापासून प्रार्थना कर, तुझा संसार सुखाचा होईल. खरंच मावशी अग तुझ्या बोलण्यानं मला लई हुरूप आलाय बघ. मी तू सांगितलेलं समद करीन, मला आशीर्वाद दे. तुझा संसार सुखाचा होईल पुरी, लक्ष्मी तुझ्या घरात वास करेल, तुझं घर मुलाबाळानं भरून जाईल. माझा आशीर्वाद आहे तुला. मावशी अग मला लई आनंद झालाय, थांब मी तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड खायला घेऊन येते. मावशी मावशी कुठे गेली? करण ना म्हणजे मावशीच्या रूपात आई चालली होती की काय? इथ आई मी खरंच धन्य झाले ग, धन्य झाले मी. ओम ऐं ह्रीं क्लीं काळुबाई देवे नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं काळुबाई देवे नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं काळुबाई देवे नमः. आई काळुबाई चुकलं माकलं माफ कर, यासनी चांगली सद्बुद्धी दे, आमचा संसार
सुखाचा होऊ दे अनाई, तुझ्या कृपेनं संध चांगलं होऊ दे, अशीच कृपा आमच्यावर कायम ठेवाई। कामिनी कामिनी, हे काय करतेस? अहो काही नाही, आई काळूबाईची स्थापना केली होती, तिचीच पूजा करत होते। साली देवदेवस की करतेस माझ्यावर? पण लक्षात ठेव, याने माझ्यावर काय भी फरक पडणार नाही। अहो तसलं काय भी नाही हो, आई कधी भी कुणाचं भी वाईट करत नाही। तुम्ही नमस्कार करा तिला, आई आईलाही कडवाळू आहे वो। तुझी आई आणि तुझी भाई, तू अशी ऐकायची नाही, तुझी खोड चिरवायचा एकच मार्ग आहे, तुला चांगला थोडा शिकवायला। बस बस माल नको, बस झाली, माल नको, आता माल नको। अरे घे रे, नको यार, तुझ्या पार्टीत मजा येते। नाही यार, घे ना यार, चला दारू चढतच नाही, काय झालं काय कळत नाही। अरे म्हणूनच घे ना, नाही यार, नको नको यार, नको नाही नको, बस तुम्ही लोक ऐश करा, मजा करा, दारू पिऊन, शरद की पार्टी आहे। मी चाललो, मला घरी जायचं आहे। मी बाय बाय, घरी जायचं। अरे गेला की तो जाऊ दे, सोडाले मन बटली गेलाच, अंगात लगीन केला, पैसे झाले। सुभान तू सुभानराव म्हणत्यात मला। शरदराव म्हणत्यात मला। अरे घे घे, हसून घे, पण घे ना ठेव साऱ्या, हे तुझं शेवटचं हसणं असेल। ए सुभान्या, तुझा बाप भी आला ना, तरी भी माझं काय भी वाकड करू शकणार नाही। आता माझी बारी। मला हरवतो काय, माझ्याशी चिटिंग पण करतो, अनवरनं धमकी भी देतोय। आता किती धमकी अर्धी सुभान्या, तुला त्याचे तसोडीत नाही, थांब, तुझा कोतळात काढतो। नाही सुभान्या, ये कोण आहे सोडय? मी मुक्त। काय रे, काय चाललंय एवढं राजच्याला? तुला काय करायचं आहे? तू हो बाजूला नाही तर तुझा मी कोतळ काढीन। आ
काय काढकी कोथळा टाक तलवार टाक टाक म्हणते ना कोलाइस तू या बया अरे सांगितलं ना एकदा मुक्ताबाई म्हणत्यात मला तुला भी मुक्त करायला आले सोडे बया सोडला ए बया यो कोण तुझा जावई लागतो को कोणा बाई माझा जावई बापूच आहे आता तू जाणार की नाही मी नाही जाणार नाही जाणार मी नाही जाणार आता जाणार का नाही जाणार मी आणि तू मिरा आज तुम्ही माझं जीव वाचवलात मी मी लय आभारी आहे तुमचा अवा आभार माझं नका मानू जावई बापू तुमच्या बायकोचं माना बायकी आईची भक्त आहे म्हणूनच वाचला तुम्ही आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा जावई बापू जो घरच्या लक्ष्मीचा छळ करतो ना तो कधी बी सुखी होत नाही हा Thank you.